नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. बघू शकता आज मी माझ्या पूर्ण बागेचा लुक चेंज करायचं ठरवलं, कारण खूप दिवस झालं माझ्या बागेकडे दुर्लक्ष झालं होतं आणि कालपासूनच दिवाळीची सुट्टी सुरू झाली आणि त्यासाठी माझ्या घरातील माझ्या सगळ्या फॅमिलीने मला मदत करायचं ठरवलं. माझे पती, माझी दोन्ही मुलं आज माझ्यासोबत होती. सकाळी सकाळी सगळे आम्ही फिरून आलो आणि त्याच्यानंतर ठरवलं की आज चेंजेस करायचे आहेत थोडेफार. तर त्यासाठी माझे पती ऑलरेडी बागेत चालू केलं आहे, त्यांनी काम खोदकाम चालू केलं आहे, कारण तिथे आम्ही काही प्लांट्स लावणार आहोत. इकडे बघू शकता तुम्ही चांदणीचं प्लांट, खूप दिवसापासून छोटी चांदणी, तिचं खूप दिवसापासून ते एका पॉटमध्ये होतं ते आणि त्याला त्यामुळे त्याची वाढ नव्हती होत आणि मला ते जमिनीमध्ये लावायचं होतं पण झालं नव्हतं आणि आता ते काम आज हाती घेतलं होतं. तो एक आय डोंट नो की हा सीझन त्याच्यासाठी सुटेबल आहे की नाही, मला रेनी सीझनमध्ये हे काम करायचं होतं पण झालं नव्हतं. होप की हे प्लांट खूप छान स्टेबल होईल आणि छान ग्रो करेल यामध्ये. ॲक्च्युली विंटर सीझन इज स्टार्टेड ऑलरेडी, ट्रीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड शेडिंग देअर लीव्ज. तर स्टील इट इज नेसेसरी दॅट काही प्लांट्स शेडी एरियामध्ये नेणं, सेमी शेडी एरियामध्ये नेणं आणि ते आज आम्ही ठरवलं की सर्वांनी मिळून हे काम आज करायचं सकाळी सकाळी, कारण दिवाळीसाठी आपलं छान आपला बगीचा पण तयार होणार होता. डेकोरेशनसाठी याची खूप मदत होणार होती अँड माय हजबंड इज देअर टू हेल्प मी ऑलवेज विथ माय किड्स. तर चाफा, सोनचाफा मला हवा होता आणि खूप दिवसापासून माझ्याकडे होता तो, पण तो सुद्धा मला लावायचा झाला नव्हता. मी मोस्टली प्लांट्स खरेदी नाही करत, बाहेरून आणत नाही, स्वतः तयार करते स्टेम बाय सीड्स बाय युझिंग डिफरंट डिफरंट वॉट एवर द डिफरंट मेथड्स आर देअर. पण मी सोनचाफा आणला आहे विकत आणि आता तो मला गार्डनमध्ये माझ्या लावायचा आहे तिथे. तर ऑलरेडी तो चालू आहे ते कामसुद्धा आणि होप की छान ग्रो करणार आहे. हा माझा फेवरेट आहे सोनचाफा. तर काही प्लांट्स सध्या डॉर्मिनेशनमध्ये जातात, काही प्लांट्सकडे 15 दिवसात दुर्लक्ष झाल्यामुळे वाळून गेलेत ते, तर ते मी रिमूव्ह करते आणि त्याच्यामध्ये परत दुसरे प्लांट्स लावणार आहे. मला फर्न्स सापडले काही माझ्या बागेच्या भिंतीवरती आणि ते मी याच्यामध्ये लावते. दीज आर वाईल्ड फर्न्स आहेत हे, पण मी लावते, मला आवडतात, छान ग्रो करतात ते आणि आता सध्या बागेच्या माझ्या भिंतीवरती खूप ग्रो झाले होते आणि मी ते काढून याच्यामध्ये लावते. त्याच्यासोबत आणखी काही झाडं मी दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या 15 दिवसामध्ये ती वाळून गेली आहेत माझ्या बिझी स्केड्यूलमुळं आणि आता मी ते लावून घेते. त्याच्यातलाच हा आणखीन एक प्लांटचे इन्शुलिनचं प्लांट आहे. हे सुद्धा टोमॅटोची छान झाडं आली आहेत. माझे पती मदत करतायत मला त्याला व्यवस्थित उभा करण्यासाठी, कारण ती खूप उंच झाली आहेत आता ती झाडं आणि त्याच्यामुळं पडण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला व्यवस्थित बांधून देत आहेत मला ते. त्याच्यासोबत काही झाडं आहेत ते अनवॉन्टेड ग्रो झाली आहे किंवा त्याच्यावरती काही प्रमाणात रोगाचं प्रमाण वाढायला लागलं, तर ते सुद्धा थोडंफार कट करून टाकतोय आम्ही. आणि याच्यानंतर थोडंफार प्लेसेस चेंज करून आम्हाला हवं तसं सेटअप करून घेतोय बागेचं. माझा मुलगा मदत करतोय त्यासाठी आणि माझे मिस्टर आहेत, माझी मुलगी आहे शूटिंग करायला मदत करते. तर आजचा हा व्हिडिओ खरोखर आज सगळ्यांनी खूप छान मदत केली आणि बदललेला लुक तुम्ही बघू शकता इथे.
तर या व्हिडिओमधून बरंचसं काही आपण शिकू शकतो की नेचरच्या जवळ राहायला पाहिजे आपण सर्वांनी. तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची दिवाळी छान आनंदमयी जावो सर्वांना, पॉल्युशन फ्री जावो, जास्तीत जास्त आपण फटाके फ्री दिवाळी सेलिब्रेट करूया. थँक्यू फॉर वॉचिंग.